नमस्कार, एकवेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मस्त पुरी भाजीचा बेत करूया। मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवूया। मस्त अशी तर्रीवाली रस्सा भाजी तयार आहे। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पुरीची तयारी करून घेऊया। इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा चांगला चाळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे। ओव्यामुळे काय होतं, आपण मैदा खाल्ल्यामुळे आपलं पोट फुगतं तर ते डायजेशन व्हायला मदत होते, त्याच्यामुळे ओव्याचा वापर करायचा आहे। आणि कसुरी मेथीमुळे पुरीला छान चव येते, वेगळा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे कसुरी मेथी घातली। हे नसेल तर तुम्ही स्किप केलेत तरी चालेल। आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। आता थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, पीठ मळताना कधीही थोडं थोडं पाण्याचा वापर करून अंदाज घेत आपल्याला पीठ मळायचं असतं। आता अशा पद्धतीने आपण थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपली कणिक मळून तयार आहे। आपण झाकून ही 10 मिनिटं बाजूला रेस्ट करायला ठेवून देऊया। तोपर्यंत भाजीचं साहित्य पाहूया। इथे मी 3 बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेले आहे। 2 मोठे कांदे, 2 पिकलेले लाल टोमॅटो घ्यायचे आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण सोडून घेतलेला आहे आणि 1 छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आता इथे कांदा आपल्याला एकदम असा बारीक चॉप करून घ्यायचा आहे, एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे। आणि टोमॅटोचे असे मोठे काप करायचे। टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक आपल्याला मिक्सरमध्ये याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता मी इथे बटाटे उकडून घेतलेले त्याच्याचे काप करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। आणि हा एक बटाटा आहे तो मी असाच ठेवलेला आहे, याचे काप केलेले नाही। तर त्याचे काय करायचे ह्यासाठी तुम्ही कृती शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे मी कढई घेतलेली आहे। कढई चांगली गरम झाली की याच्यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। पुरी भाजीला तेलाचा वापर जास्त होतो, त्याच्यामुळे मोठ्या तेल चमच्याचा वापर करायचा आहे, तरच भाजीला छान चव येते। आता तेल चांगले गरम झालेले आहे। इथे मी कढीपत्त्याची पाने तोडून टाकलेली आहेत। आता कढीपत्त्याची पाने छान आपली भाजलेली आहेत। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने चिरून टाकायची आहे, म्हणजे छान याने फ्लेवर येतो। आता कोथिंबीर छान भाजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊया। गॅस मध्यमच ठेवायचा आहे, जास्त फास्टही नाही ठेवायचं आणि जास्त स्लोही नाही ठेवायचं, म्हणजे आपली फोडणी छान बसते। आता जिरे आणि मोहरी छान तडतडले आहेत। आता त्याच्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो घालायचा आहे। तुम्ही पाहिजे तर कांदा किसूनही घेऊ शकता, पण एकदम बारीक असा आपल्याला चिरला तर चिरून घ्यायचा आहे, नाही तर तुम्ही किसूनही घेऊ शकता। आता हा आपल्याला जास्त गोल्डन नाही करायचा, थोडासा सॉफ्टच ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण मसाले पाहूया। इथे मी 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घ्यायचे आहे, लाल तिखट चवीप्रमाणे घ्यायचे आहे, 1/2 चमचा हिंग घालायचे आहे आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे, ह्याने छान कलर येतो, आणि 1/2 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। आता हे मसाले आपण छान एकत्र करून घेऊया, म्हणजे आपले मसाले रेडी झालेले आहेत। तोपर्यंत इथे आपला कांदा भाजला का पाहूया। कांदाही छान सॉफ्ट झालेला आहे, जास्त आपल्याला गोल्डन करायचं नाहीये। आता जे आपण टोमॅटोचं वाटण केलेलं होतं ते घालून घेऊया। 1 ते 2 मिनिटं चांगलं फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाहीये। आता टोमॅटोही आपला थोडस छान शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये जे आपण मसाले तयार करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि तेही 2 मिनिटं फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता हे छान परतलेले आहेत। आता हे झाकून आपण फक्त
फक्त 2 ते 3 मिनिटं एकदम स्लो गॅस करून मसाले चांगले शिजवून घेऊया. इथे पाहू शकता मसाले छान शिजलेले आहेत, तेलही सेपरेट झालेलं आहे, मस्त दाणेदार असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये जे बटाट्याचे काप करून घेतलेले होते आपण ते घालून घ्यायचे आहेत आणि ते मसाल्याबरोबर छान मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झालेलं आहे, कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे. आणि इथे मी एक ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. ही बटाट्याची भाजी जास्त पातळ नसते तर थोडीशी घट्टच असते, म्हणून पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे. आता वरून थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे, ह्याने छान फ्लेवर येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि जो आपण बटाटा ठेवलेला होता उकडलेला तो अशा पद्धतीने आपल्याला हाताने कुस्करून घालायचा आहे, म्हणजे भाजीला दाटसरपणा छान येतो. आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये घालायची गरज लागत नाही, म्हणून हा बटाटा मी ठेवलेला होता हा अशा पद्धतीने आपण कुस्करून हाताने भाजीमध्ये घालायचा आहे, म्हणजे भाजी छान दाटसर बनते, जास्त पातळ बनत नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि झाकून फक्त 4 मिनिटं आपण त्याला शिजवून देऊया. तोपर्यंत आपण पुऱ्या करायला घेऊया. पीठ छान भिजलेले आहे, अशा पद्धतीने आपण आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पुऱ्या करून घ्यायच्या आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळी नाही पुरी करायची. जर जास्त पातळ केली तर ती फुगत नाही. आता तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपण पुरी तळून घेऊया. मी इथे एक टिप देते तुम्हाला, पुरी तळताना मीडियम टू हाय फ्लेमवरच गॅस ठेवायचं आहे, म्हणजे पुरी छान फुगते. जर तुम्ही लो टू मीडियम गॅसवर ठेवलात तर पुरी चांगली फुगत नाही, म्हणून मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला ठेवूनच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता पुरी छान फुगलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. इथे पाहू शकता किती सुंदर अशी टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे आणि तेवढीच चवीला ही भन्नाट लागते. आता दुसऱ्या बाजूने पलटून आपण छान सर्व पुऱ्या तळून घेऊया. तोपर्यंत आपली भाजी इथं तयार झालेली आहे. इथे पाहू शकता मस्त कलर आलेला आहे, सुगंध तर खूपच छान येत आहे. मस्त रसरशीत आपली अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम पुरी आणि गरमागरम भाजी सर्व करूया. मस्त अशी रसरशीत पुरी भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता मार्गशीर्ष जवळ येत आहे तेव्हा उपवास सोडण्यासाठी तुम्ही थाली बनवू शकता. तर थँक्स फॉर वॉचिंग.